नांदुरा तालुक्यात 4 प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यापैकी वडनेर भोलजी हे महत्वाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. हे प्राथमिक आरोग्य केंद्र नॅशनल हायवे 6 वर असल्याने या ठिकाणी अपघात खूप होतात, म्हणून येथे डॉक्टर नर्स चपराशी हा स्टाफ परिपूर्ण पाहिजे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व्यवस्थित चालले पाहिजे. रुग्णांना चांगली सर्व्हिस भेटली पाहिजे. नागरिकांच्या तक्रारी कमीत कमी झाल्या पाहिजे. ही जबाबदारी पदाधिकारी याची आहे, त्यापेक्षा ही जिल्हा परिषदेच्या अधिकारी वर्गाची आहे. परंतु दुर्दैवाने बुलढाणा जिल्हा परिषदेमधील अधिकारी कोणताही मागचा पुढचा विचार न करता कर्मचाऱ्यांच्या पैसे घेऊन बदल्या करतात. मागील वर्षी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने पैसे खाऊन एकाच झटक्यात वडनेर भोलजी प्राथमिक आरोग्य केंद्रात 11 कर्मचारी कमी असताना पुन्हा 11 कर्मचाऱ्यांच्या पैसे घेऊन बदल्या केल्या होत्या, व त्या 11 बदल्यात एकही कर्मचाऱ्यांची येथे बदली केली नाही. म्हणून वसंत भोजने यांनी 4 दिवसा अगोदर लवकरात लवकर वडनेरला ANM द्या, अन्यथा वडनेर PSCला ताला ठोकू असा इशारा दिला होता. पण 4 दिवसात त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. मंगळवारी वडनेर PSCला शिवसेना उपजिल्हा प्रमुख वसंत भोजने, सरपंच संतोष दिघे, सोपान पाटील, ईश्वर पांडव, अनंता सातव, दीपक जुमळे, सहदेव देवनाले, श्रीकृष्ण नारे व ग्रामपंचायत सदस्य वडनेर यांनी ताला ठोकला. त्यावेळी वडनेर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज मानकर व त्यांचे सर्व कर्मचारी, नांदुरा पोलीस स्टेशनचे शिवाजी अरबट, रवी राठोड बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी हजर होते. वडनेर भोलजी PSC मध्ये 38 कर्मचारी पाहिजे, परंतु आज या ठिकाणी 18 कर्मचारी आहे. वडनेर भोलजी PSCमध्ये 25-26 गावं समाविष्ट असून भरपूर लोकसंख्या आहे, आणि ही PSC नॅशनल हायवेला लागलेली असून इथे अपघाताचे प्रमाण भरपूर आहे आणि ते पेशंट खूप येत असतात. अशा कंडिशनमध्ये कर्मचारी कमी असल्यामुळे जे कर्मचारी आहे त्यांच्यावर ताण पडते, आणि आम्हाला पदाधिकारी म्हणून लोक आम्हालाच फोन करतात, आम्हालाच बोलतात. या सर्व गोष्टीचा हे करून जे एक इथे 9 उपकेंद्र आहे आणि 9 उपकेंद्रात 3 ANM चालत होत्या, तर त्या 3 मी एका ANM मनीषा सोनुने याची पैसे घेऊन बदली करण्यात आली, आणि त्या बाईला बदली करू नये म्हणून आम्ही खूप प्रयत्न केला. DHOशी बोललो, THOशी बोललो, परंतु त्यांनी ते बदली रद्द केली नाही. म्हणून आज आम्ही या वडनेर भोलजी PSCला कर्मचारी देण्यात यावे आणि रुग्णांना नागरिकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी आज आम्ही वडनेर भोलजी PSCला ग्रामपंचायत वडनेर भोलजीच्या सहकार्याने इथे कुलूप लावलेला आहे, आणि जोपर्यंत ANM येत नाही तोपर्यंत हे कुलूप उघडण्यात येणार नाही. 2-3 दिवस लोकांची, रुग्णांची, नागरिकांची जे काही गैरसोय होईल त्याबद्दल आम्ही त्यांची माफी मागतो, पण हे लोकांच्या सोयीसाठी हे आंदोलन आम्हाला करावेच लागले. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा.